च्या दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. आमदार नितेश राणे आज सुनावणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा कोर्टासमोर हजर. सोबत भाऊ निलेश राणे आणि वकील संदीप माने शिंदे कोर्टात उपस्थित. वर्धा अपघातात पुत्र गमावलेल्या आमदार विजय रहांगडाले यांना नितीन गडकरी सहपरिवार भेटीला. आणि प्रेक्षकांनी आपला वेळ वाया न घालवता आपल्या चॉईसची तपासणी करून त्यावर बंधनं घातली पाहिजेत. अभिनेते विक्रम गोखले यांचे प्रेक्षकांना आव्हान. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. आमदार नितेश राणे हे आज 31 जानेवारी रोजी नियमित जामीन अर्जावरील सुनावणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा कोर्टासमोर हजर झाले असून 28 जानेवारी रोजी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत कोर्टात हजर नसल्याने पुढील सुनावणी 31 जानेवारी रोजी घ्यायचा निर्णय कोर्टाने दिला होता. सोमवारी वकील प्रदीप भरत जिल्हा न्यायालयात आले आहेत. आमदार नितेश राणे हे न्यायालयासमोर हजर झाले आहेत व ते शरण आले आहेत. मात्र ते कस्टडीत कसे काय गेले नाही हे मी कोर्टाच्या कामकाजादरम्यान पाहणार असल्याची प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली. आमदार नितेश राणे यांच्यासोबत त्यांचे बंधू निलेश राणे तसेच वकील संदीप माने शिंदे कोर्टात उपस्थित आहेत. न्यायालयासमोर जे मुद्दे येतील ते मी तुम्हाला बाहेर आल्यावर सांगेन. परंतु आज आमचं म्हणणं मांडण्यासाठी ठेवलेलं आहे तर आमचं आम्ही म्हणणं आज व्यवस्थित मांडू न्यायालयासमोर. सध्या त्यांचा नियमित जामिनासाठी अर्ज आहे ते न्यायालयासमोर नाही आहेत. नव्हते म्हणजे आले होते पण न्यायालयाला शरण नाही झाले. न्यायालयाला शरण आलेत का ते सर्वोच्च न्यायालयाने शरण यायला बोलले ना. आमच्या मते ते न्यायालयाला शरण आलेले आहेत परंतु ते कस्टडीत घेतले गेलेले नव्हते. ते का आणि कसं त्याच्यावर आम्ही आता बोलू. थँक्यू. वर्धा येथे झालेल्या अपघातात ज्या 7 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यात आमदार विजय रहांगडाले यांचे सुपुत्र आविष्कार रहांगडाले यांचा देखील समावेश होता. म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सहकुटुंब थेट भंडारा येथे रहांगडाले कुटुंबाला भेट द्यायला गेले होते. पंचवीस जानेवारीच्या रात्री वर्धा जिल्ह्याच्या सेलसुरा गावाच्या नदीत कार कोसळून 7 लोकांचा अपघाती मृत्यू झाला होता. सातही मृतक सावंगी येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे मेडिकलचे विद्यार्थी असून यात गोंदिया जिल्ह्याचा तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा आविष्कार रहांगडाले याचा देखील समावेश होता. अपघातानंतर आमदार विजय रहांगडाले यांना सांत्वन भेट देण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधींनी त्यांच्या घरी भेट दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सहकुटुंब रहांगडाले कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी गडकरी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की अपघात कसा झालाय त्यासाठी चौकशी समिती गठीत केली असून तांत्रिक कारण तसेच रोड इंजिनियरचे कारण तर नाही ना, तसेच ऑटोमोबाईलच्यामुळे तर हे अपघात झाले नाही ना, या सगळ्यांची चौकशींचे आदेश दिले आहे. आम्हाला रोड सेफ्टीबद्दल आणखी सतर्कता बाळगावी लागेल. देशात वर्षभरात 5 लाख अपघात होतात. 3.5 लाख लोक अपघातात मृत्यू पावतात तर यावर तमिळनाडू सरकारने आपल्या राज्यात 50% अपघातावर नियंत्रण मिळविले असून 50% अपघात मृत्यूवर नियंत्रण केलेले आहे. महाराष्ट्रात कशा प्रकारे अपघात आम्ही टाळू शकतो याची उपाययोजना करणे गरजेचे आहे. वर्धा येथे झालेल्या अपघाताची ही घटना खूप दुर्भाग्यपूर्ण आहे. रहांगडाले परिवारासोबत माझे घरगुती संबंध आहेत म्हणून आज इथे आपल्या सहपरिवारासोबत यांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी आलो आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या मुलाच्या आत्म्याला परमात्मा शांती देऊ व कुटुंबियांना दुःख सहन करण्याचे बळ द्यावं अशीच प्रार्थना करतो असेही गडकरी म्हणाले. दुर्भाग्यपूर्ण आहे. मैं परिवार की सांत्वना करने के लिए आया था. वैसे इस एक्सीडेंट क्यों हुआ इसके इंक्वायरी के लिए टेक्निकल रीजन क्या है, क्या कारण है, रोड इंजीनियरिंग का कारण है कि ऑटोमोबाइल इंजीनियरिंग का कारण है, स्पीड का है, इसकी इंक्वायरी हमने करने के आदेश दिए हैं. बहुत दुर्भाग्यपूर्ण हुआ है. लोगों ने रोड सेफ्टी के विषय में और सजग बनना चाहिए.
और हमारे देश में 5 लाख एक्सीडेंट होते हैं, 3.5 लाख मौतें होती है। तमिलनाडु ने 50% एक्सीडेंट और 50% मौतें कम की है। हम लगातार ये कोशिश कर रहे हैं कि किस प्रकार से हम एक्सीडेंट्स को टाल सकते हैं। ये घटना बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है, पूरे परिवार पर बहुत बड़ा आघात हुआ है। हम सबको पारिवारिक रूप से दुख है क्योंकि प्राण डाले और उनके परिवार, हमारे परिवार जैसे ही सब लोग थे, बहुत ही बड़ा गहरा संकट है। मैं उनकी आत्मा को श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। भगवान परिवार को ये संकट सहन करने की ताकत दे, यही ईश्वर। सर महाविकास आघाडी प्रेक्षकांनी स्वतःचं चॉईस तपासून पहा, निश्चित करा, त्याच्यावर बंधने घाला आणि भिकार सिरियल पाहणे बंद करा। तसाच तुमचा वेळ वाया घालवू नका, म्हणजे मग चांगले दिग्दर्शक नटलेखक येतील, म्हणूनच अंतर्मुख करणारा सिनेमा नाटक सिरियल नक्की पहा, असे आवाहन राज्यभरातील प्रेक्षकांना प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांनी केले। रामभाऊ कापसे व्याख्यानमालेत विक्रम गोखले यांनी प्रेक्षकांशी ऑनलाईन संवाद साधला। यावेळी बोलताना त्यांनी सुरुवातीपासूनच प्रसारमाध्यमाच्या बदलत्या स्वरूपाबाबत चिंता व्यक्त केली। डिजिटलायझेशनमुळे संवेदना, संवेदनशीलता या दोन गोष्टीतील अंतर वाढू लागले असून पैसे मिळविण्यासाठी काहीही प्रेक्षकांच्या माथी मारले जात आहे। आज प्रसारमाध्यमे पैशाच्या मागे धावत असल्याने चांगल्याचा त्यांना विसर पडल्याचे गोखले यांनी सांगितले। आज कोणताही अर्थ नसलेल्या सिरियल घालपाणी घालपीठ या न्यायाने प्रेक्षकांच्या माथी मारल्या जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। कोरोना काळाचे वर्णन करणारे शॉर्ट फिल्म दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी तयार केली असून ही अतिशय विदारक सत्यावर आधारित असून अशी कलाकृती निर्माण केल्याबद्दल गोखले यांनी त्यांचे कौतुक करत आपल्याला त्यांच्याबरोबर काम करायला आवडेल असेही सांगितले। सरतेशेवटी प्रेक्षकांना माझी एक विनंती आहेच, कल्याणकरांनाही आहे, आणि तुम्ही प्रत्येकाने 100-100 लोकांना सांगा गोखले असं असं म्हणत होते म्हणून, की आधी तुम्ही स्वतःची जो तुमचा चॉईस आहे ना त्याच्यावर जरा बंधनं घाला, तो जरा तपासून पहा की आपण काय पाहतो। ह्याने बुद्धिजीवी काही आहे का याच्यामध्ये, काही विचार आहे का? नाही। मग कशासाठी, वाय आर यू वेस्टिंग युअर टाइम? ज्याला कसला अर्थच नाहीये, असल्या सिरियल, असले सीन्स, असले सगळे कलाविष्कार बघत राहणे, ह्याने तुम्हाला काय मिळत? हा, तुम्हाला अंतर्मुख करणारा सिनेमा, नाटक, अभिनय अंतर्मुख करणारा, की अरे आपण काय पाहिलंय असं जर झालं ते महत्वाचं आहे। तर आधी स्वतःचा चॉईस निश्चित करा असं मला वाटतं। सगळ्या फक्त कल्याणकर नाही, सगळ्या अखिल महाराष्ट्राला नम्र विनंती आहे की आपण कुठल्या तऱ्हेचा टीव्ही बघतो आहोत, कुठल्या तऱ्हेच्या सिरियल्स बघतो, त्याच्यात काही तथ्य आहे का तथ्यहीन काही आपलं बघत राहायचं दिसतो? ते कसं आहे, मीडिया हा कसा आहे माहिती आहे का, भाजी मोडता मोडता बघत राहणे, त्या पोराला खायला घालता घालता वर बघत राहणे, मध्येच त्याला ह्याला रपाटा घालून गप्प बस ते मला बघू दे असं म्हणत राहणे, भाजी जळली बघ असं ते सूचना देणे, ते बघत राहणे, अशा तऱ्हेचा हा हे प्रसार माध्यम आहे। तुम्ही सिनेमाच्या म्हणजे सिनेमा हाऊसेसमध्ये गेल्यानंतर तुम्ही तिथे असले चाळे, असले डायलॉग मारू शकत नाही। लोक म्हणतील लोक गप्प बसा, आम्हाला सिनेमा बघायचा, किंवा बाहेर जा, तर तिथे ती एक शांतता हवी असते। तशी शांतता राखूया आपण हे बघताना, ह्या लायकीची आहेत का सिरियल्स इथे, काय बघतोय आपण? उत्कृष्ट पहा, उत्कृष्ट अनुभवा, उत्कृष्ट वाचा, उत्कृष्ट ऐका, आणि ते मिळत नसते ते बघू नका, बंद करा, तुमच्या हातात आहे। वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं,
मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश। पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयातील कुलगुरु प्राध्यापक मधुसूदन पेन्ना यांनी NCC च्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार केला। तसेच श्री नरेंद्र तेडके कला व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी कवी कुलगुरु संस्कृत विद्यापीठ येथे आलेल्या नॅक टीमला सैनिकी सलामी दिली। सोबतच स्वयंशिस्तीचे चांगले प्रदर्शन केल्याबद्दल कौतुक म्हणून विद्यापीठ प्रशासनातर्फे छात्रसेनेचे विद्यार्थी प्रशिक्षक लेफ्टनंट डॉक्टर बाळासाहेब लाड, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर संगीता टक्कामोरे व उपस्थितांचा देखील सत्कार करण्यात आला। यावेळी कुलगुरू प्रोफेसर मधुसूदन पेन्ना, कुलसचिव रामचंद्र जोशी, डॉक्टर संगीता टक्कामोरे, नाडीशिको बँकेचे माजी संचालक डॉक्टर रामसिंग सहारे सुद्धा उपस्थित होते। रामटेकवरून जयश्री मर्जीवे यांची रिपोर्ट। भारतीय खेळ प्राधिकरण द्वारा क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र राज्य सरकारच्या मान्यतेनुसार खेलो इंडिया अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आष्टी येथील जिल्ह्यात धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्राला धर्मराव बाबा आत्राम यांनी 29 जानेवारी रोजी शिबिराला सदिच्छा भेट देऊन धनुर्विद्या प्रशिक्षणाची माहिती जाणून घेतली। तसेच प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यास प्रोत्साहन केले। यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय फुलजेले ज्यांच्या मार्गदर्शनांतर्गत धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्र चालते, धनुर्विद्या मार्गदर्शक प्राध्यापक श्याम कोरडे, प्राध्यापक डॉक्टर भारत पांडे, डॉक्टर रवी शास्त्रकार, प्राध्यापक गजभिये, प्राध्यापक बोबाडे मॅडम, प्राचार्य श्री निखुले, प्राध्यापक राज मुसणे तसेच प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते। गडचिरोलीवरून गणेश शिंगाडे यांची रिपोर्ट। विदर्भातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ चिखलदरामध्ये मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास 2 बिबटे गार्डन परिसरात फेरफटका मारत वावरताना CCTV मध्ये दिसून आल्याने परिसरात एकच दहशत पसरली आहे। चिखलदऱ्याला लागूनच मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे, जिथे अनेक प्रकारचे वन्य प्राणी आहेत। यामध्ये वाघ आणि बिबट्यांची संख्या मोठी आहे। परिसरात असलेल्या हॉटेलमधील CCTV कॅमेरामध्ये दोन्ही बिबट्यांच्या हालचाली कैद झाल्या आहेत। तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। बघत राहा VKB न्यूज। नमस्कार।